सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती माथाडी कामगारतर्फे आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती माथाडी कामगार आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या प्रसंगी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की देशात सर्वत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गेल्या 10 वर्षात येथील खासदारांनी काहीही कामं केलेली नाहीत, त्यांनी फक्त सत्तेची मजा घेतली, त्यामुळे आपला सोलापूर जिल्हा 10 वर्षे मागे गेलेला आहे. आता सोलापूरला पुढे नेण्यासाठी मला एक वेळ संधी द्या, असं आवाहन त्यांनी केलं. माजी आमदार दिलीप माने म्हणाले की भाजप सरकार हे जनतेची दिशाभूल करत आहे. आपला देश वाचला पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या कसल्याही पिकाला हमी भाव नाही. बाजार समितीचं खासगीकरण करण्याचा यांचा मानस असून अशा सरकारला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाला म्हणजे हाताला मतदान करा, असं आवाहन केलं. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे, माजी संचालक NM खलीफा, प्रतिष्ठित व्यापारी रेवणसिद्ध आवजे, राणी लक्ष्मीबाई अडत संघाचे अध्यक्ष रियाज बागवान, फ्रूट विभागाचे अध्यक्ष फैयाज बागवान, शांतवीरप्पा बणजगोळे, वीरेश गाडेकर, संभाजी भोसले, राजू दणाणे, सूरज कांबळे, रेवण सीताफळे, भीमा सीताफळे, विशाल मस्के, अण्णा कांबळे, दत्ता मुरुमकर, दत्ता बसवेश्वर, अण्णा गायकवाड, अमित गायकवाड यांच्यासह माथाडी कामगार, शेतकरी, महिला उपस्थित होत्या. बदलण्याचं भाष्य करतात बीजेपी वाले आणि दुसरीकडे बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, त्याच्यात काय अर्थ आहे मला सांगा. ह्यांचे नेहमी दोन तोंड आहे. तुम्ही बघता की मागच्या 10 वर्षात सोलापूरला मागे नेलं दोन्ही खासदारांनी. आपल्याकडे पाणी नाही आहे, शेतकरी त्रस्त आहे, कांद्याची निर्यात बंद आहे, मार्केट कमिटीमध्ये कांदा येऊन सडत पडलाय, पीक विमा अजून वितरण झालं नाहीये, दुधाला दर नाहीये, ठिकठिकाणी पाणी नाहीये गावाकडे, लाईट नाहीये, लाईटी नसल्यामुळे पीक जळत आहे. सर्वात त्रस्त ह्या पूर्ण सोलापुरात भाजपमुळे जर कोण असेल तर ते माझे शेतकरी बांधव आहे आणि माझे कामगार बांधव आहे. म्हणून या भाजपला तडीपार करणं आता काळाची गरज आहे.